हॅलो एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रामध्ये प्रचंड फेमस असलेला चिकन आणि भाताची रेसिपी पाहणार आहोत. याला ना वाटण लागतं ना कसला मसाला, तरी ही अगदी चविष्ट बनून तयार होतो. आजकाल हॉटेलमध्ये नॉनव्हेज थाळीसोबत तुम्हाला हा भात बघायला मिळेल. तर चला मग आपण आता याची रेसिपी पाहून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला चिकन किंवा मटणाचा स्टॉक बनवून त्यापासून आळणी भात तयार करून घ्यायचा आहे. आता इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. चिकनच्या ऐवजी तुम्ही मटणाचा सुद्धा वापर करू शकता, तर विथ बोन आणि बोनलेस असे दोन्ही आहेत. चिकन मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये मीठ आणि हळद घालायची आहे आणि त्यानंतर हे सगळं चिकनच्या पीसेसना व्यवस्थित चोळून 15 मिनिटासाठी साईडला झाकून ठेवणार आहोत. एक 10 ते 15 मिनिटं ठेवणं पुरेसं आहे. आता त्यानंतर आपण चिकनचा स्टॉक बनवायला घेऊ. स्टॉक बनवण्याकरिता तुम्ही कढई किंवा पातेल्याचा वापर करू शकता. मी इथे कुकर वापरणार आहे. तर कुकरमध्ये मी तेल घालून त्यामध्ये 2 ते 3 तमालपत्र घातलेली आहेत. त्यानंतर अर्धा बारीक चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतवून घेणार आहोत. चिकन आणि भात बनवायला जितका सोपा आहे तितका तो टेस्टीसुद्धा लागतो. कांदा हलकासा मऊ केलेला आहे. आता यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेले चिकन घालूयात. चिकन आपण कांद्याबरोबर थोडेसे परतवून घेणार आहोत. अगदी 2 मिनिटं आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे. आता जेवढा आपण भातासाठी तांदूळ वापरणार आहोत त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. म्हणजे जर मी इथे 3 छोट्या वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तर 6 छोट्या वाट्या पाणी घालीन. आता फक्त आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि एक शिटी काढून घ्यायची आहे. आधी सांगितल्याप्रमाणे चिकनचा स्टॉक तुम्ही कढई किंवा पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता. एका शिटीनंतर झाकण उघडून घेतलेलं आहे आणि यामधील चिकन आणि स्टॉक वेगळं करून ठेवणार आहोत. आता आपण आळणी भात बनवायला घेऊया. त्यासाठी त्याच कुकरमध्ये मी 1 ते 2 मोठे चमचे तेल घेऊन त्यामध्ये 1 मोठा चमचा तुपाचा घातलेला आहे. या आळणी भातामध्ये तुपाचा वापर करतात. आता काही खडे मसाले घातलेले आहे, जसे की 1 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, काही काळी मिरी आणि लवंगा घातलेल्या आहेत. त्याचबरोबर 1/2 चमचा जिरे घालून फुटेपर्यंत हलकेसे परतून घेतलेले आहेत. यामध्ये 1/2 उभा लांब चिरलेला कांदासुद्धा घातलेला आहे. तर कांदा आपण स्टॉक बनवताना सुद्धा घातलेला होता आणि आळणी भातामध्ये सुद्धा वापरायचा आहे. 1/2 ते 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून ती सुद्धा परतवून घेणार आहोत. किंवा ही आलं लसूण पेस्ट तुम्ही स्टॉक बनवताना देखील घालू शकता. आळणी भात टेस्टी बनावा यासाठी जे काही साहित्य वापरणार आहोत ते आपल्याला फ्रेशच वापरायचं आहे. तर कांदा हलकासा मऊ झाल्यावर मी यामध्ये 1/2 चमचा हळद घातलेली आहे. आळणी भात हा थोडासा पिवळसर असल्यामुळे यामध्ये तुम्ही हळद टाकू शकता. त्यानंतर 3 छोटी वाटी तांदूळ घालून चांगले परतवून घेतलेले आहे. मी इथे सुवासिक तांदूळ म्हणजेच इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे. याने आळणी भात एकदम चांगला बनतो. तुम्ही साधा राईस वापरला तरी चालेल. तांदूळ भिजत न ठेवता मी फक्त 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला होता. आता 1/2 किलो चिकनपैकी काही चिकन मी रस्स्यासाठी वापरणार आहे. बाकीचे जे उरलेले चिकन आहे ते आपण यामध्ये घालायचे. चिकनचे पीसेस तांदळाबरोबर चांगले मिक्स करून घेतले की यामध्ये जो आपण स्टॉक साईडला काढून ठेवलेला होता तो सगळाच घालणार आहोत. फक्त आता आपल्याला वरून चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं एकदा आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्या काढून घ्यायच्या हाय फ्लेमवरती. तुम्हाला जर कुकरमध्ये भात बनवायचा नसेल तर पातेल्यामध्ये देखील बनवू शकता. 2 शिट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकर उघडून बघूयात. तर एकदम परफेक्ट असा आपला हा आळणी भात तयार झालेला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. बस झाला आपला हा कमी साहित्यात बनणारा एकदम टेस्टी चिकन आळणी भात. यामध्ये जो काही स्टॉकचा फ्लेवर आहे, जिराचा फ्लेवर आहे, तुपाचा फ्लेवर आहे, तो एकदम छान येतो, चांगला लागतो.
गरमागरम आपण सर्व करून घेऊयात आणि हवं तर तुम्ही तुपाची धारसुद्धा यावरून सोडू शकता. आणि भाताची टेस्ट आणखीन वाढवण्यासाठी सोबतच मी चिकन रस्सा सर्व केलेला आहे. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा चिकन आळणी भात तुम्ही नक्की करून बघा. अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच बनतो, त्यामुळे नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपीसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.